त्यांना असे डायलॉग आले ना इतका आनंद होतो की अरुंधतीला मी ऐकवतो. तुला कन्व्हिक्शन येत नाहीये बोलताना. नाही ते खरंच चांगले आहेत, म्हणजे खरंच प्रेमळ आहे. जसे ते अनिरुद्ध दाखवतात तसे ते बिचारे नाही, त्यांना खूप कष्ट करायला लागतात अनिरुद्ध करायला. आणि मी पण अजिबात अनिरुद्ध नसले, मलाही खूप कष्ट करायला लागतात. आणि ते कष्ट स्क्रीनवर दिसतात आपल्या सगळ्यांना. ती मैत्री कशी निर्माण होते त्या दोघांमध्ये, आणि नवरा बायकोच्या नात्याचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल असं मला वाटतं. तेरा साथ ना छोडेंगे और इसको भी नहीं छोडेंगे. एक्शन. कारण कुठलंही असो पण अरुंधती आणि अनिरुद्ध एकत्र आलेले आहेत, हसतायत खेळतात. हे वातावरण आपल्याला मालिकेत कधीही पाहायला मिळत नाही. हे नुसतं एकमेकांना म्हणजे तुम्ही तर ठसन देत असतो का पण असं. केव्हा दिली मी ठसन? माझी हिंमतच होत नाही तिला ठसन दे. काही नाहीये, हे सगळं नाटक आहे. त्यांना असे डायलॉग आले ना इतका आनंद होतो की अरुंधतीला मी ऐकवतो. पण ते बिचारे अदरवाईज खूप प्रेमळ आहेत आणि खूप चांगले आहेत. नाही ते खरंच चांगले आहेत, म्हणजे खरंच प्रेमळ आहे. जसे ते अनिरुद्ध दाखवतात तसे ते बिचारे नाही, त्यांना खूप कष्ट करायला लागतात अनिरुद्ध करायला. आणि मी पण अजिबात अरुंधती नसले, मलाही खूप कष्ट करायला लागतात. आणि ते कष्ट स्क्रीनवर दिसतात आपल्या सगळ्यांना. आणि म्हणूनच मालिका आपल्याला एवढी आवडते. ही जी केमिस्ट्री आहे ही खरंच धमाल केमिस्ट्री आहे. आणि ज्या पद्धतीने सरांचा कॉन्फिडन्स आहे, अगं अरुंध अनिरुद्ध कधीही चुकलेला नाहीये पूजा. ऐक, म्हणजे हे जे वारंवार मला सांगत असत, तो कधी तो बरोबर आहे, अनिरुद्ध योग्य आहे, त्याने काय चुकीचं केलं. हे कन्व्हिक्शन नसेल ना तर ते कॅरेक्टर करणं खूप अवघड आहे. कधीतरी मान्य करावं की हा अनिरुद्ध कधीच नाही. की प्रत्येक जण जसं स्वतःला जस्टिफाय करत असतो तसं अनिरुद्ध पण स्वतःला जस्टिफाय करतो. इतका पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, तुम्ही त्याला निगेटिव्ह निगेटिव्ह का म्हणता? मला तेच हार्ट, त्याला दुसरी एखादी बाई आवडली सो पार्ट. वा, हा जो डायलॉग होता हा रिपीट रिपीट लावणार आहे मी वारंवार. सो व्हॉट, सो व्हॉट, तर आता मी मोकळी आहे. हो, पण तो अनिरुद्ध तिला सोडायलाही तयार नाही डिवोर्स झाल्यानंतर. डिवोर्स झाला तरी सुद्धा कारण बदमाश येतो, त्याला दोन्ही हवे. ही वॉन्ट्स टू हॅव अ केक अँड इट इट टू. बरं ताई, खरंच धमाल केमिस्ट्री. ही केमिस्ट्री खरंच तुमची जी आत्ता आहे ती ऑनियर सुद्धा दिसते. माहिती आहे का, अल्टिमेटली अनिरुद्ध आणि अरुंधती मध्ये ही जी मैत्री आहे तीच निर्माण होणार आहे. कारण ही जी फॅक्ट आहे ती अरुंधतीनी सो व्हॉट असं जसं मधुराणीने म्हटलं मगाशी तसंच हे ऍक्सेप्ट केलं आहे. आता हळूहळू ती तिथपर्यंत पोहोचली आहे आणि ती मैत्री निर्माण होणार आहे. आणि असं ती मैत्री कशी निर्माण होते त्या दोघांमध्ये, आणि नवरा बायकोच्या नात्याचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल असं मला वाटतं. 25 वर्ष त्यांनी एकत्र घालवली आहे. 3 मुलं, गोड मुलं आहे त्यांना झालेली आहे. त्यांना मोठी गेले, एकमेकांना ओळखतात. तेवढं मला असं वाटतं की कोणीच नाही ओळखत. आणि त्यामुळे आता फक्त थोडासा अँगल बदलला या नात्याचा. पण हळूहळू आता थोडस समज, गैरसमज, तिढा, आडी हे सगळं आहे. पण ते हळूहळू मिटत जाईल आणि निखळ मैत्री होईल असं वाटतं मला. आपण मागचा सीन केला डिवोर्सच्या आधीचा सीन, तो इतका खूप मॅच्युअर्ड आणि असा सीन होता. आम्ही दोघं तसे खूप मॅच्युअर्ड असल्यामुळे मला तसं वाटतं सेटवर सगळ्यात जास्त मस्ती कर तुम्ही दोघांच आहात. नाही नाही, आमच्या पेक्षा आमची पोर आहेत. बापरे, त्यांच्याकडनं शिकलोय. पोरांपेक्षा अप्पा सुबोध, मयूर, मयूर, मयूर हे इतके हैदोस झाले. डेंजर. टच वूड की आमची ना खूप गोड फॅमिली आहे, दृष्ट लागू नये अशी फॅमिली आहे. ती असं खूप छान बॉन्ड झालाय. आमचा डिरेक्टर अतिशय गोड आहे, रवी करमरकर. त्यांनी ना सगळं बांधून ठेवलंय कुठेही कुठल्याही ऍक्टरला. अवली आहेत त्या सगळ्यांना बांधून ठेवणं कठीण कठीण. आणि काय होतं की आमचं सक्सेस आई कुठे काय करतेच, थँक्स टू मधुराणी अँड द टीम सगळं. पण इतकं सक्सेस आहे ना की कोणाच्या डोक्यात हवा जाऊ शकत होती. पण बिकॉज आमचे डिरेक्टर ना ते ग्राउंडेड आहेत, त्यांच्या डोक्यात हवा जात नाही, ते कोणाला दुसऱ्याच्याही डोक्यात हवा जाऊ देत नाही त्यांना बरोबर. आणि अजूनही खरं सांगतो, आमच्या रिहर्सल्स होतात, आमची प्रॅक्टिस होते, अजूनही
पहिला एपिसोड मॉक शूट आम्ही बिकॉज ऑफ द डायरेक्टर मॉक शूट जो आम्ही केलं होतं तेव्हा जी एनर्जी होती तीच आत्ता आहे. पावणे दोन वर्षांनंतर पण आम्ही प्रत्येक सीन करताना तेवढेच थ्रिल्ड असतो, तेवढंच ॲड्रेनाईल आमच्यामध्ये पंप होतो जेवढं पहिल्या वेळेला झालं असेल. सो हे सगळं क्रेडिट मला वाटतं कॅप्टन ऑफ द शिप आणि डेफिनेटली नमिता मुग्धा जे उत्तम लिहितात आणि ते परफॉर्म करणं चॅलेंजिंग वाटतं. प्रत्येक सीनला आम्ही तेवढेच सिन्सिअर असतो आणि मला वाटतं दॅट रिफ्लेक्ट्स. जास्त वेळ नाही घेत पण जाता आता दोघंही आहे तुमच्या पूर्ण मालिकेच्या सक्सेससाठी एक छानसं गाणं ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे और इसको भी नहीं छोड़ेंगे. राइट ना खरंच संजना पाहिजे होती इथे. आपण नंतर तिला पकडूया. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.